हरिओम श्रीराम अमान्य मी धनंजय सिंह चौधरी आसंग उपासना केन्द्र सन 2007 पासून मी बांधून घरी येतो. तू आणि मी मिळून जगात असं अशक्य काहीच नाही असं बापू नेहमी म्हणतात त्यातला माझा अनुभव आहे. मी नगर दिवाणी न्यायालय सत्र न्यायालय मुंबई येथे कार्यरत आहे. बापूंकडे येण्यापूर्वी मी LLB करता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं. माझं LLBचं पहिलं वर्ष पूर्ण झालं. मी कोटामध्ये नोकरीला लागलो. त्यानंतर मी सेकंड इयरसाठी दरवर्षी फॉर्म भरायचो. परीक्षा आली का माझा काय अभ्यास झालेला नसायचा. पुन्हा एरे मागल्या मागल्या पंडितीच्या वाऱ्या तशा माझ्या चालू होत्या. पण बापूंकडे आल्यानंतर माझ्या जीवनाचं चक्रच बदललं. मी पुन्हा सेकंड इयरला नेहमीप्रमाणे फॉर्म भरला. माझं नेहमीप्रमाणे असायचं माकडाचं जसं असतं की पावसाळा आला तोंडावर अरे आपलं घर झालं नाही आहे पावसाळा गेला की घर बांधू तसा माझा अभ्यासाचा उपक्रम असायचा. सेकंड इयरसाठी मी कार्यालयामध्ये 15 दिवसाची रजा टाकली. माझ्याकडे काही मटेरियल अवेलेबल नसायचं. 15 दिवसामध्ये मी सेकंड इयरच्या पुस्तकांची जमाजमाव केली. सेकंड इयरला एक क्रिमिनॉलॉजी विषय होता. ते पुस्तक कसं असतं याची मला कल्पना नव्हती. पेपर 2 दिवसावर आला होता. मी ठाणा येथे बुकस्टॉल आहे तिथे मी गेलो. पण क्रिमिनॉलॉजीचं काय मागायचं इथून माझी सुरुवात होती. मी त्यांना सांगितलं या विषयाचं काय मटेरियल आहे का. त्यांनी मला पुस्तक काढून दिलं. मी ते पुस्तक घेऊन आलो. म्हणजे जे काय मनामध्ये होतं जे काय करेल तो बापूच करणार आहे आपल्या गुरु घेण्याची मला खूप इच्छा होती आणि मी अभ्यासाला लागलो. सेकंड इयरचे माझे सर्व विषय पास झालो आणि हा क्रिमिनॉलॉजी विषय आहे त्याच्यामुळे बापूंनी मला 60% मार्क मिळून दिले. तिसऱ्या वर्षी पण असाच मी फॉर्म भरला आणि तिसऱ्या वर्षी पण मी 15 दिवसाची रजा टाकली आणि 15 दिवसामध्ये बापूंनी माझ्याकडनं जो अभ्यास करून घेतला आणि त्यामध्ये तिसरं वर्ष पण माझं निघून गेलं. म्हणजे ज्या मी एकधाऱ्या घालत होतो त्या बापूंकडे आल्यापासून मी 2 वर्ष माझ्याकडनं निघून गेली याचा मला समजत सुद्धा नाही. तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर रजा संपली होती. मी कार्यालयाकडे निघालो आणि विटी स्टेशनला उतरलो. पुढे गंमत बघा, विटी स्टेशनला उतरलो तर पुढे टीशींची तिकीट चेकरची लाईन होती. माझ्याकडे पास आहे या भ्रमामध्ये मी होतो आणि पुढे चाललो. मध्येच मला टीशीने अडवलं तिकीट. मी माझं पॉकेट काढलं आणि हातामध्ये दिलं. त्यांनी मला सांगितलं आपका पास खतम हुआ है. मला 2 मिनिटं काय समजलं नाही. म्हणून सुट्टीवर होतो का पास काढला नसेल. मला ऑफिसला जाण्याची घाई होती. मी त्याला सांगितलं आपण पावती पावणार म्हणून. त्यांनी माझ्या पॉकेटकडे बघितलं आणि मला सांगितलं उसके जो पीछे का पास है वो निकालो. मी हसलो थोडा. मी पास काढला तो पण जुना निघाला. पास संपलेला पास निघाला. मी बोललो एक काम करा तुम्ही माझी पावती बनवा मला ऑफिसला वेळ होतोय. त्यांनी पुन्हा मला सांगितलं की उसके पीछे का पास निकालो. तो बघितला तो पण पुरी संपला जुना पास होता. मैं बोला मैं भूल गया है पास निकालने के लिए आप पावती बना. त्यांनी मला पुन्हा सांगितलं उसके पीछे का पास निकालो. मी तो पास काढला आणि तो पास माझा चालू होता. मला काय बोलावं हे समजत नव्हतं. तो हसला आणि मी ऑफिसमध्ये निघून गेलो. घरी आल्यानंतर मी मिसेसला सांगितलं की असा असा प्रसंग घडला. मिसेस म्हणलं आपल्या बापू पाठीशी आहे. बापू वेळोवेळी आपल्या बरोबर असतो आणि आपल्या भक्ताला काही साथ देतो हे समजलं. त्या टीशीने त्याने एक टार्गेट असतो त्या एवढा एवढं कलेक्शन झालं पाहिजे. पण त्या टीशीने मला काही न विचारता त्याला स्मरण स्फुरण दिलं बुद्धीचं ते बापूने त्या डोक्यामध्ये आणि मला त्या अडचणीतून वाचवलं. हरिओम श्रीराम बाबा.